नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व पितृ अमावस्याला अकरा वेळेस हा मंत्र बोलायला विसरू नका पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील मित्रांनो पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो सर्व पितृ अमावस्याचा म्हणजे कोणते पित्र राहिले आहेत कोणाची तिथी माहीत नाही आहे किंवा भरपूर पित्रांचे श्राद्ध असतात तर या दिवशी आपण तर्पण दिलं घास टाकला पिंडदान केलं पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांना नैवेद्य दाखवला तर सर्व पित्रांना तो लागू होतो सर्व पित्र येतात अशी मान्यता असते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी म्हणजे सर्व ही अमावस्या असते एक घास सर्व पित्रांना लागू पडतो तर याच दिवशी आपल्याला फक्त अकरा वेळेस एक पितृंचा मंत्र बोलायचा आहे हा अकरा वेळेस मंत्र आपण देवघरासमोर बसून किंवा एक माळ जप केला तरी चालेल कमीत कमी अकरा वेळेस तर कराच पण जास्तीत जास्त तुम्हाला करता येणं शक्य असेल तर तुम्ही एक माळ या मंत्राचा जप करू शकतात महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही याचा जप केला तरी चालतो पण जो व्यक्ती घास टाकतो जो व्यक्ती तर्पण करतो जो व्यक्ती पिंडदान करतो जो श्राद्ध करतो त्याने म्हणजे करत्या पुरुषाने किंवा करत्या महिलेने याचा जप केला तर अधिक लाभ तुम्हाला मिळेल आणि पितृदोषाच्या सर्व समस्या जीवनभर तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून हा मंत्र खूप महत्त्वाचा आणि खूप शक्तिशाली आहे पितृंना प्रसन्न करण्यासाठी तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून हात पाय तोंड स्वच्छ धुवून बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा पितृंना हात जोडून नमस्कार करायचा आणि त्यानंतर या मंत्राचा जप माळ घेऊन एक माळ करा किंवा हात जोडून अकरा वेळेस करा तुम्हाला जेवढा करता येईल तेवढा करा हा मंत्र काही असा आहे ओम पितृगणाय जगतधारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात ओम पितृ विद्महे जगतधारिणे धीमही तन्नो पितृ प्रचोदयात मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली चमत्कारी हा मंत्र आहे याचा जप करायला सर्व पितृ अमासाच्या दिवशी अजिबात विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ